आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळात शॉर्ट सर्किटने आग, एक एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील गावालगत असणाऱ्या शिवकुमार पाटील यांच्या शेतीतील ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक झाला आहे. सायंकाळी 5 सुमारास ही आग लागली. शिवकुमार पाटील यांच्या शेतीला लागून अनेक शेतकऱ्यांचा ऊस आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीचा लोळ पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याची धाव घेतली. आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. पाण्याचा व झाडांचा फांदींचा वापर करीत नागरिकांनी आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या शेतीवरून महावितरण कंपनीची विद्युत वाहक तार नेण्यात आली आहे. या तारा अतिशय जुन्या असून याबाबत वारंवार महावितरण कंपनीकडे तक्रार केली आहे, परंतु महावितरण कंपनीने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, त्यामुळे झालेल्या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. महानकर न्यूज साठी तारदाळहून बसगंडा कडेमणी.